चोरट्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करत सोन्या चांदीच्या दागिने व रोख रक्कम असे एकूण 1,17,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील यसगाव येथे घडली. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात शिवाजी रामकिसन वाघमोडे व 40 वर्षीय राणा देगाव तालुका नेवासा हल्ली मुक्काम यसगाव तालुका गंगापूर हे फिर्यादी आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यसगाव येथे ते मेंढपाळ असून आपल्या मेंढ्या परिसरात चरवून ते उदरनिर्वाह करतात. तर यातच दिनांक 30 रोजी त्यांनी मेंढ्या चरून आल्यावर कुटुंबियांसह शेतात झोपी गेले असता 4 अज्ञातेसम रात्रीच्या सुमारास लाकडी दांड्यासह तिथे आले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना व त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रसंगी उपस्थित असलेल्या महिलांच्या अंगावरील सर्व दागिने बळजबरीने चोरट्यांनी काढून घेतले. या प्रकरणात 1,17,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास वाळूज पोलीस करीत आहेत.